नाशिक मधील इगतपुरी तालुक्यातील घोटी जवळ असलेल्या पाडळी गावातील जानोरी रोड येथे कोरोनाचे शासकीय नियम पाळत माघी गणेश जयंती साजरी करण्यात आली. पाडळी गावात असणाऱ्या या सिद्धिविनायक महागणपती मंदिराची स्थापना 2016 मध्ये तूप साखरे परिवाराकडून करण्यात आली. कोणत्याही प्रकारची वर्गणी देणगी न घेता तूप साखरे परिवाराने स्वखर्चाने या सिद्धिविनायक मंदिराची स्थापना केली आहे. नवसाला पावणारा सिद्धिविनायक महागणपती अशी श्रद्धा भाविकात दूरवर पसरली आहे. त्यामुळे मंदिरात मंगळवार चतुर्थी गणेश जयंतीच्या दिवशी भाविकांची गर्दी होऊ लागली. दरवर्षी माघी गणेश जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात महागणपतीच्या मिरवणुकीत गावातील स्त्रिया मुली फुगड्या खेळतात, पुरुष मंडळी नाच गात आनंद साजरा करतात. कोरोनामुळे 2 वर्षापासून हा उत्सव काही प्रमाणात करता आला नाही, परंतु या वर्षी कोरोनाचे नियम पाळत पाडळी येथे हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. श्रींची मिरवणूक काढण्यात आली. यात महिलांनी फुगड्या खेळून नाचगाणी म्हणत आनंद साजरा केला. संपूर्ण तूप साखरे परिवाराने आलेल्या गणेश भक्तांचे स्वागत करत आभार मानले. नाशिक लोकशाही न्यूज मध्ये स्वागत आहे. आपण घोटीजवळ पाडळी गावात आता उपस्थित आहोत. इथे सिद्धिविनायक महागणपती ह्या गणपतीची पालखी सुरू आहे. हे मंदिर 2016 तूप साखरे परिवाराने बांधलं आहे. कोणतीही वर्गणी न घेता स्वखर्चाने त्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली आहे. तर आपण तूप साखरे यांच्याकडनं अजून माहिती जाणून घेऊया. नमस्कार. ओम गणगणपती नमः. श्री सिद्धिविनायक महागणपती नमः. आलेल्या सर्व भाविक आणि सगळ्या येथील भक्तगण यांचे संजय तुपसाखरे परिवार तसेच समस्त पाडाळी ग्रामस्थ यांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहेत. 2016 येथे श्री सिद्धिविनायक महागणपतीची स्थापना केली आहे. येथे दिवसेंदिवस प्रत्येक भाविकांची गर्दी वाढत चालली आहे, कारण प्रत्येकाला काही ना काही अनुभव येतो आहे. मी अंधश्रद्धा नाही पण श्रद्धा म्हणेल, आणि नवसाला पावणारा नाही तर श्रद्धेला पावणारा हा महागणपती आहे. प्रत्येकाच्या काही ना काही मनातील त्यांनी गणपतीकडे काही मागो किंवा नाही मागो तरी तो त्याच्या भक्तांच्या मनातील सदिच्छा पूर्ण करतो. अनेक भाविकांनी येथे कोणी मुगुट चांदीचा मुगुट दिला आहे, कोणी चांदीचा हार दिला आहे, कोणी चांदीच्या दुर्वा वाहतात, कोणी सोन्याच्या दुर्वा वाहतात, कोणी सोन्याचे मोदक वाढले आहेत, आणि अशा प्रकारे अनेक लोक येथे नवस फेडण्याकरता येत आहेत. त्याची प्रचिती येथे आलेली आहे लोकांना. दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा निघतो. ही पालखी पूर्ण गावातून त्याच्याच पूर्ण गावाचा सहभाग असतो आणि त्यानंतर मंदिरावर पुन्हा जाते. मंदिरावर संध्याकाळी महाआरतीचं नियोजन आहे. महाआरतीनंतर महाप्रसाद आहे. किती वर्षापासून तुम्ही ह्या उत्सवामध्ये सामील होता? झाले ना 5 वर्षे झाले. हां 5 वर्षे झाली. आम्ही हे गाव मंडळी चांगलेली आहे, बंधू भगीन चांगलेले आहे. दर चतुर्थीला जाते गणपतीत, महाप्रसाद भेटतो, कोणाला पावतात ते गणपती राया. दर महिन्याला प्रसाद राहतो. आरतीला गावातले सर्व लोक जातात. आम्ही तर बाहेर गावी राहत होतो पण आम्ही आत्ता आलोय, पण मला पण यात खूप आनंद वाटतोय. मी पण दर चतुर्थीला जाते, आरतीचं दर्शन घेतो, गणपतीला दर मंगळवारी जातात लोक. या प्रसंगी तूप साखरे परिवाराकडून माघी गणेश जयंती निमित्त महागणेश याग, महायज्ञ, महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन श्री संजय अनंत तूप साखरे, सौ करुणा संजय तूप साखरे, श्री संजय अनंत तूप साखरे आणि सार्थक संजय तूप साखरे यांनी केले होते. यावेळी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.